त्या चेंडू बरोबर वेगवान चेंडू गोलंदाज अजित तनावड्याचा पहिला चेंडू होता. सगळ्यासाठी पहिला वैयक्तिक पहिली षटक टाकताना फलंदाज होता समोर सूरज शेलार. त्याचबरोबर माननीय श्री दत्ता गंगाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर गुलाबजी नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर या ठिकाणी चौकार हॅट्रिक आणि सिक्सर हॅट्रिक या ठिकाणी त्यासाठी प्राइज झाले हेमंतदादा पोमन, त्याचबरोबर प्रेरणादा शिंदे आणि अजयदादा सुपेकर यांच्याकडून या ठिकाणी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी प्राइज झालाय. हॅलो धन्यवाद. इसी बीच आप देख सकते हैं हम सभी के लाडके हम सभी के चहेते माननीय श्री भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई रामचंद्र जी घरसर, स्वागत है, सुस्वागत है, वेलकम सर, आपका स्वागत है. कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 के माध्यम से आपका स्वागत है, सुस्वागतम सुस्वागतम वेलकम. साथ ही साथ सभी सहकार्य उनके कार्यकर्ता का आपका सभी का स्वागत है सर. मंच पर आप देख सकते हैं दोस्तों भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई माननीय श्री रामचंद्र जी घरत सर हमारे भी जुड़ते हुए स्वागत है सर आपका, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिथि देव भव मेहमान हमारे भी जुड़ते हुए, साथ ही साथ मंच पर माजी नगर सेवक रतन दादा मांडवे सर यहाँ पर उपस्थित. ओवर स्ट्रोक लाजवाब है, बल्ले के बीचों बीच गेंद लगी है और निश्चित तौर पे अंपायर का इशारा आता हुआ, यस इट इज आउट ऑफ द पार्क मैक्सिमम गणेश कदम स्पेशल सिक्स डीजे. डीजे मेगा फाइनल महामुकाबला क्रिकेट का महाकुंभ कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 का चलता हुआ फाइनल मैच द रॉयल टाइगर वर्सेस रॉयल स्ट्राइकर. स्ट्रोक बढ़िया है लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद वहां पर मिड ऑफ के क्षेत्र में, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, डॉट बॉल बिंदी गेंद कम बैक किया वहां पर गेंदबाज ने. दोस्तों आप देख सकते हैं मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई माननीय श्री रामचंद्र जी घरत सर हमारे बीच उपस्थित. सर आपका सुस्वागत है वेलकम, साथ ही साथ माजी नगर सेवक रतन दादा मांडवे सर, साथ ही साथ दत्ता गंगोले सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे नवी मुंबई जिला अध्यक्ष, गुलाब माविक सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे महामंत्री भाजपा, अभिषेक पांडे सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिला सचिव, सूरज गुप्ता सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वहतूक जिला सचिव, आप सभी का स्वागत है सुस्वागतम वेलकम. कीमती समय देकर आने के लिए बहुत बहुत धन्यवाद. अतिथि देव भव और मेहमान हमारे बीच उपस्थित. चलिए मैच की तरफ एक बार फिर जाते हैं दोस्तों. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद और चैन को त्यागो तुम, जब तक सफल ना हो नींद और चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की कोई हार नहीं होती. यहां पर मेगा फाइनल शुरू हो चुका है और लीजिए एक और बिग हिट, इट्स आउट ऑफ द पार्क बैक टू बैक दूसरा बड़ा धमाका मैदान पर और रॉयल स्ट्राइकर टू फॉर्म. टीम का कुल स्कोर जा पहुंचा है बैटिंग करते हुए टॉस हारकर चार ओवर का मेगा फाइनल. रॉयल स्ट्राइकर का स्कोर बिना विकेटों के नुकसान पर टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन 18 रन. किसी खिलाड़ी या दर्शक का यहाँ पर वीवो का मोबाइल घूम गया स्मार्टफोन तो आके लेकर जाए यहाँ पर कमेंट्री बॉक्स में उपस्थित है. स्ट्रोक बढ़िया है यहाँ पर मिस फील्डिंग, स्वप्निल गोलभ वहां पर मौजूद थे, स्वप्निल गोलभ के थोड़ा सा यहाँ पर फील्डिंग मिस फील्डिंग हुआ जिसका यहाँ पर खामियाजा दोनों बल्लेबाजों ने भाग के कंप्लीट किया एक रन. इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ 19 रन.
स्ट्रोक बढ़िया है, पीछे खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। एक बार फिर थोड़ा सा तालमेल बिगड़ता नजर आया, और अक्सर कहा जाता है घर में थोड़ा सा तालमेल बिगड़ता नजर आता तो थोड़ा सा जाके बातचीत करना चाहिए, तो अब तक ये दूसरी बार देखने को मिला है मैदान पर जब रनिंग बिटवीन द विकेट चल रही है उसमें थोड़ी सी तालमेल बिगड़ नजर आया। लेकिन दोनों बड़ी अव्वल दर्जे की टीम आज का फाइनल मैच खेलती हुई APPL 2018 की, इस बार भी बैकफुट पे जाके खिला हुआ स्ट्रोक था, स्वप्निल गोलब गेंद के नीचे, और इस बार कमाल का कैच, बड़ी मछली हाथ में, गणेश कदम गॉन, बैक टू पवेलियन डीजे। शुरुआत डीजे टीम का कुल स्कोर जा पहुंचा है 1 विकेटों के नुकसान पर। टॉस हारकर पहले मेगा फाइनल में बैटिंग करती हुई टीम रॉयल स्ट्राइकर का स्कोर है 19 रन, यानी 19 रन, 19 रन टीम का स्कोर। विशाल एक बार फिर गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद पर बड़ा स्ट्रोक जरूर लगाया लेकिन अंपायर का निर्णय काफी अहम होगा, अंपायर का इशारा था मात्र 2 रन। इस 2 रन के साथ टीम का कुल स्कोर जा पहुंचा है 21-21 रन। जितने भी हमारे लाड के सभी दर्शक आए आप सभी का स्वागत है, कीमती समय देकर आने के लिए बहुत बहुत शुक्रिया आपका। कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 के माध्यम से सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हैट्रिक सिक्स के लिए यहां पर इनामी राशि आ चुका है। फुल टॉस गेंद पर विकेट करने की कोशिश है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, दो खिलाड़ी गेंद के नीचे, और इस बार भी कैच पकड़ लिया है और एक और झटका गिरता हुआ बल्लेबाज आउट। तो डीजे मैं वीरेंद्र हूँ, यहाँ पर महिला कार्यकर्ता माननीय श्रीमती ज्योत्सना करपे मैडम आइए, आपका स्वागत है सुस्वागतम वेलकम आपका, कीमती समय देकर आने के लिए बहुत बहुत धन्यवाद। मैं विनती करूंगा आप आइए, महिला कार्यकर्ता श्रीमती ज्योत्सना करपे मैडम आपका स्वागत है इस प्रतियोगिता को, इस प्रतियोगिता में आने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद आपका। APPL कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 का महाकुंभ मेगा फाइनल, अभी नहीं तो कभी नहीं, आर या तो पार की लड़ाई, चमचमाती हुई ट्रॉफी पे सभी का नजर होगा। मेगा फाइनल चलता हुआ पहले बैटिंग करती हुई टीम यहाँ पर मैदान पर आप देख सकते हैं, रॉयल स्ट्राइकर की टीम। गणेश आए गेंदबाजी करने, इस बार स्ट्रोक बढ़िया है लेकिन गेंद जाती हुई घोषित दिशा की तरफ, एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलावा स्ट्रोक, अंपायर का इशारा आता हुआ 2 रनों का, टीम का कुल स्कोर बढ़ता हुआ 2 रन के साथ टीम का टोटल स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 23-23 रन। हेमंत माननीय श्री हेमंत पोमन सर और प्रणय शिंदे सर और अजय सुपेकर सर की तरफ से हैट्रिक सिक्स के लिए 501 रुपये का इनाम, और साथ ही साथ हैट्रिक फोर के लिए भी यहां पर इन तीनों मेहमानों की तरफ से इनामी राशि आई है सभी खिलाड़ियों के लिए, बहुत बहुत शुक्रिया आप सभी का। मंच पर एक बार आप फिर दे सकते हैं, स्ट्रोक बढ़िया है, पीछे खिलाड़ी मौजूद है, देखना काफी महत्वपूर्ण। गेंद जाती हुई यहाँ पर घोषित दिशा की तरफ, अंपायर का इशारा था 2 रन, 2 रन के साथ टीम के स्कोर में यहाँ पर थोड़ी सी वृद्धि होती हुई, टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा है 25-25 रन। शुरुआत में 2 विकेट जरूर गिरा लेकिन उसके बाद कम बैक करती हुई टीम मैदान पर, अच्छी क्रिकेट चलती हुई मैदान पर, और निश्चित तौर पर ये मेगा फाइनल मैच है, काटी की टक्कर का मैच होगा, अंतिम समय तक मैच चलता नजर आएगा। ये भी स्ट्रोक बढ़िया है, गेंद हवा में जरूर थी लेकिन एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला हुआ स्ट्रोक था, अंपायर का निर्णय आता हुआ मात्र 2 रन, बहुत बहुत शुक्रिया अंपायर। जिस कड़ी मेहनत के साथ एपी बॉयज प्रतियोगिता आयोजित किया गया, एपी बॉयज के सभी सदस्यों को शुक्रिया अदा करना चाहेंगे जिनके माध्यम से कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 का सीजन 4 चलता हुआ मैदान पर। बैकफुट पर जाके पुल किया है और लगभग पुल, अंपायर का इशारा पुल पावरफुल हो सकता था लेकिन वहां पर दर्शक वहां पे मौजूद है, खिलाड़ी का मानना है उन्होंने कैच पकड़ा लेकिन अंपायर का अंतिम निर्णय आना बाकी है, अंपायर का इशारा, इट्स मैक्सिमम क्लियरेंस। बिल्कुल क्लियरेंस का इशारा अंपायर का, लगान वाला दृश्य नजर आया वहां पर, जिस तरह लगाने कप्तान कैच पकड़ कर खुशी की तरह भाग रहे थे लेकिन अंपायर का निर्णय यहां पर 6 रनों का इशारा आया जब
आमिर खान ने सिक्स लगाकर उनकी टीम को जीत दिलाई थी। मंच पर आते हुए भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई माननीय श्री रामचंद्र जी घरत सर यहाँ पर उपस्थित। टीम का स्कोर महिला कार्यकर्ते कमल शिंदे आगमन मजा होते हार्दिक हार्दिक स्वागत विनंती समालोचन कक्ष अपनी उपस्थिति दाखवायचे सभागृती शारदाताई चव्हाण देखील विनंती समालोचन कक्ष अपनी उपस्थिति दाखवायचे अपने एक अमूल्य खर्च केला मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार विनंती समालोचन कक्ष अपनी उपस्थिति दाखवायचे डिसिप्लिन्स डीजे शुक्रिया। टीम का कुल स्कोर जा पहुंचा है दोस्तों 35-35 रन बैटिंग करती हुई टीम रॉयल स्ट्राइकर। ये भी स्ट्रोक बढ़िया हो सकता था लेकिन गेंद जा रही है घोषित दिशा की तरफ डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक एक रन मुकम एक रन का इशारा आता है अंपायर का। इस एक रन के साथ टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा है 36-36 रन। अच्छा रन रेट है गाड़ी तेजी रफ्तार के साथ पटरी पे चल रही है और रनों की रफ्तार की अगर चर्चा करें तो 12.00 के औसत के साथ महामुकाबले में पहले बैटिंग करते हुए टॉस हार के रॉयल स्ट्राइकर का स्कोर जा पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 36-36 रन। वापस आएंगे एक बार फिर मधुर संगीत के साथ आइए डीजे। धन्यवाद डीजे बहुत बहुत शुक्रिया आपका स्वागत है वेलकम बैक एक बार फिर आप सभी दर्शकों का स्वागत है कैलाशवासी अन्ना साहेब पाटिल प्रीमियर लीग 2018 में आपका स्वागत है। फुल टॉस गेंद थी खराब गेंद थी और इस बार लगभग मस्तक पर देकर जाती हुई दस्तक गेंद आउट ऑफ द पार्क मैक्सिमम विनोद स्पेशल सिक्स डीजे। धन्यवाद डीजे बहुत बहुत शुक्रिया आपका। टीम का कुल स्कोर जा पहुंचा यहाँ पर 42 रन। दोस्तों मंच पर आप देख सकते हैं भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई माननीय श्री रामचंद्र जी घरत सर यहाँ पर उपस्थित। क्रिकेट के कट्टर समर्थक है क्रिकेट में हमेशा इनका प्रेम बना हुआ है जब भी किसी प्रकार की योगदान की आवश्यकता होती है घरत सर ने हमें योगदान दिया है और आज फिर कीमती समय देकर यहाँ पर आए हुए और बहुत बहुत शुक्रिया सर आपका। माननीय श्री रामचंद्र जी घरत सर भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई व्हाइट प्लस वन दो रन इस गेंद पर आता हुआ इस दो रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 44 रन और एक अच्छे स्कोर की तरफ बढ़ती हुई शाम का समय आज की शाम किसके नाम देखना काफी महत्वपूर्ण। फुल टॉस की गेंद थी गेंद को फ्लिक कर दिया गेंद जाता हुआ यहाँ पर देखते देखते बैकवर्ड स्क्वायर की तरफ एक रन मुकम्मल हुआ दूसरी की मांग है नजदीकी मामला हो सकता है वहां पर डायरेक्ट हिट होती तो लगभग काम तमाम था लेकिन भाग्यशाली रहे बल्लेबाज दो रन मुकम्मल होता हुआ इस दो रन के साथ अब कुल स्कोर जा पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 46 रन। द रॉयल टाइगर की टीम ने तो शुरुआती में विकेट जरूर लिया लेकिन उसके बाद थोड़ा सा दोनों बल्लेबाजों के बाद दारोमदार था और दोनों बल्लेबाजों ने पार्टनरशिप बिल्ड किया है और अच्छे स्थिति में मजबूत स्थिति में है टीम यहाँ पर रॉयल स्ट्राइकर की टीम यानी आनंद शिवाले सर की टीम। विकेट विकेट बिल्कुल बल्ले के बीचों बीच गेंद लगी है एक बार गेंद बल्ले से टकराई फिर बाउंड्री लाइन के बाहर नजर आई इट्स अ ह्यूज सिक्स हवाई फायर अफलातून स्ट्रोक मैक्सिमम। आमचे महिला कार्यकर्ते कार्यकर्ते उत्कृष्ट चेडू स्वागत आमदार अण्णासाहेब पाटील एपीपीएल पर्व 2018 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चार गेंदे फेंकी गई दो गेंदे शेष और टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा 52-52 रन। क्या कमाल का मैच चलता हुआ मेगा फाइनल महामुकाबला टीम का स्कोर 52-52 रन। बाबा आए हैं गेंदबाजी करने और बाबा की पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक है अंपायर का निर्णय जरूर आएगा अंपायर के इशारा दो रन बहुत बहुत शुक्रिया अंपायर आपका। दो रन के साथ टीम का टोटल स्कोर अब जा पहुंचा है
54 54 रन। ये दो भाइयों के बीच लड़ाई है, ये दो टीमों के बीच लड़ाई चलती हुई मैदान पर, ये एपीपीएल 2018 की लड़ाई चल रही है, क्योंकि रॉयल स्ट्राइकर के ओनर है आनंद शेबाले सर, समाज सेवक नेरुल गांव के, और उनके विरुद्ध रॉयल टाइगर यानी मोहन शेबाले सर और संदीप चौहान की टीम मैदान में लड़ाई चलती नजर आ रही है, यानी दो भाइयों के बीच लड़ाई, लेकिन क्रिकेट जो अच्छा खेलेगा वही असली विजेता होगा इस प्रतियोगिता का। स्ट्रोक बढ़िया है, डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश है, पीछे खिलाड़ी वहां पर सागर मौजूद, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, दो की मांग है, नजदीकी मामला हो सकता है, तू तू मैं हाँ ना करते, और भैया दो रन कंप्लीट हो गया यहाँ पर, शानदार रनिंग बिटवीन द विकेट, और दो रन के साथ टीम का अब टोटल स्कोर जा पहुंचा है पहली इनिंग के समाप्ति के बाद है 56 56 रन, और टारगेट होगा यहाँ पर 57 रन, 57 रनों का लक्ष्य, और कमाल का प्रदर्शन करके दिखाया था। चलिए 57 रनों का लक्ष्य एक बार फिर जल्द से जल्द जो भी रणनीति है बनानी है, और चलिए बख्शीश वितरण समारंभ भी आज पूरा होगा, उससे पहले यहाँ पर हमारे सभी मान्य अतिथि यहाँ पर उपस्थित, खास तौर पे आप देख सकते हैं भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई के हम सभी के लाड के हम सभी के शहीद थे माननीय श्री रामचंद्र जी घरत सर हमारे बीच उपस्थित, महिला कार्यकर्ता ज्योत्ना करपे मैडम उपस्थित, साथ ही साथ उनके परम मित्र भी यहाँ पर उपस्थित है, आप सभी का स्वागत है। मंच पर आप देख सकते हैं दोस्तों दत्ता गंगाले सर उपस्थित, गुलाब नाविक सर उपस्थित, अभिषेक पांडे सर उपस्थित, सूरज गुप्ता सर उपस्थित, आप सभी का तहे दिल से सुस्वागतम 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 वेलकम। लवकर लवकर क्षेत्रकीन सजवायचं आहे रॉयल स्ट्रायकर संघ, हम सभी के लाडके हम सभी के चहेते माननीय श्री भारतीय जनता पार्टी जिला अध्यक्ष नवी मुंबई रामचंद्र जी घरत सर हमारे बीच उपस्थित, कीमती समय देकर आने के लिए बहुत बहुत शुक्रिया, माया चिशाल और फुलगुज देकर आनंद शिवाले सर के सुबातों से, और नगर सेवक रतन मांडवे सर के सुबातों से स्वागत किया जा रहा है, बहुत बहुत शुक्रिया सर, अतिथि देव भव, मेहमान आए हैं हमारे बीच और मेहमान का हमारा कर्तव्य होता है स्वागत करना, सर आपका स्वागत है, धन्यवाद। टारगेट है यहाँ पर 57 57 रनों का, मैच एक बार फिर शुरू होगा, इसी तरह जितने भी हमारे मेहमान उपस्थित उनका भी स्वागत किया जाएगा बीच बीच ओवर में। चलिए फील्डिंग की सजावट करनी है दोस्तों, जिसका सभी को इंतजार था, सेकंड इनिंग की शुरुआत है, आज की शाम किसके नाम, अभी नहीं तो कभी नहीं, आर या तो पार की लड़ाई, बुझी क्षमा जल सकती है तूफानों से कश्ती निकल सकती है, बुझी क्षमा जल सकती है तूफानों से कश्ती निकल सकती है, हो के यू निराश अपने इरादे बदल लिए, आपकी भी किस्मत कभी भी पलट सकती है, किस्मत दोनों टीम का हाथ पलटेगा जो अच्छा खेल दिखाएगा। चलिए संकेत धनौड़े सर, धन्यवाद, आगे का खुद का सुनाएंगे, धन्यवाद। आतापर्यंत पण ऐकत होता एक हिंदी मधला एक मशहूर आवाज, एक गोल्डन वॉइस ऑफ हिंदी, सचिन दादांचं समालोचन तुम्ही ऐकलं, त्याचबरोबर माननीय एक भोर तालुक्याचं युवामंत्री नवनाथ दादा गोळे, एक युवा उद्योजक ईशकृपा लॉजिस्टिक प्रोप्रायटर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं तिकडे म्हणायचं तर हार्दिक हार्दिक स्वागत असेल। डीके फायटर्स च्या वतीने या ठिकाणी शरदाई चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल, डीके फायटर्स आमचे संजय दादा धोंडे पाटील यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, तर पहिला चेंडू असेल दुसऱ्या इनिंगचा, या ठिकाणी बेस्ट टाय होतो आहे पहिला विडिंगचा, बघत पहिला धक्का पहिला अदरा पहिला मासा खायला लागला जातोय डिझलेट, कडा भुकावला का म्हणलं होतं मी, वाघ आणि सिंहाची लढस ते आपल्याला पाहायला भेटत आहे, त्याबरोबर या ठिकाणी माननीय श्री नवनाथ दादा गोळे युवा उद्योजक एक भोर तालुक्यातले ईशकृपा लॉजिस्टिक प्रोप्रायटर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांच्याद्वारे या ठिकाणी प्रत्येक खेळाडू जे रंगीबिरंगी टी शर्ट घेतोय पूर्णपणे आयपीएल फॉर्मॅट टाइप टी शर्ट या ठिकाणी परिधान केलेले दिसतात, ते सर्व त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेले आहे नवनाथ दादा गोळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल, पंच सामना थांबवायचं आहे स्टार्ट, धन्यवाद। तर पहिल्या चेंडूवर मात्र विकेटची पतंग झाले, जर या सामन्याचा विचार केला एक काटे की टक्कर कडू झुज कडा भुकावला, आपण पाहतो या ठिकाणी हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी पारदर्शक आलाय, या ठिकाणी सोडी दिला जातोय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 चा अवलंब होतोय,
अवंतर धाव मात्र लागते धाव संख्येचा श्री गणेश मात्र होते धावफलकावर धावा लागले जातात एक धाव धावफलकावर लागले हेमंतदा पोवन त्याच्यावर प्रणवदा शिंदे आणि अजयदा सुपेकर यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी त्याचबरोबर चौकार हॅट्रिक साठी पारदर्शक आले त्याचबरोबर रामचंद्र गरज साहेब यांच्याकडून देखील पारदर्शक आले लढत का म्हणलं होतं त्याचं जिवंत उदाहरण डिसिप्लिन खरोखर या गोलंदाजाची का तुलना केली होती सकाळी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला भेटेल सलग आजच्या दिवसामध्ये त्या तीन वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावलाय मान्य श्री नवनाथ दादा गोळे युवा उद्योजक इशकृपा लॉजिस्टिक पेपर रायटर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्याचं देखील या स्पर्धेच्या मार्फत आर्थिक स्वागत असेल विराजमान व्हायचंय दादा विनंती असेल खरोखर सर्व एक गोलंदाजी अचूक टप्पा टिचूक मारा पाहायला भेटतोय पुन्हा एकदा गोलंदाज निघताय याच्यात पटकावण्याचा प्रयत्न खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी मिस्टर क्रिकेट ह्या नावाने का याला उद्गारलं जातं ते आपल्याला जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला भेटते सर्व एक गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटते क्रिकेटला साजिशी गोलंदाजी आणि कामगिरी आपल्याला या गोलंदाजा मार्फत पाहायला भेटते खरोखर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय कैलासचे आमदार माटेरीचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग 2018 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे त्याचबरोबर मान्यवरांचे हार्दिक स्वागत असेल हा गोलंदाज निघतोय तो मात्र भटकवण्याचा प्रयत्न मात्र बसतोय एक धाव मात्र नक्कीच डिक्लेअर स्वरूपात मिळेल चेंडू जातोय घोषित क्षेत्रात आणि दाफलकाचा विचार केला दाफलका धावा लागलेला आपण पाहू शकतो दोन धावा दाफलका लागले षटक क्रमांक एक मार्गस्थ असताना चार चेंडूच्या कृष्णपृष्ठा चार चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावा दाफलका लागले हा पाचवा चेंडू गोलंदाज निघताय येथे मात्र हा फटकावण्याचा प्रयत्न अपील मात्र जोरात होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 27 चा अवलंब मात्र या ठिकाणी केला जातो दाद मात्र मागितलं जातोय जर ऑस्ट्रेलिया खेळाडूचा विचार केला ऑस्ट्रेलिया खेळाडू आपण पाहू शकतो शुभम पार्टे विचार केला वय वर्ष पूर्णपणे 18 परंतु आज वन डाऊनला पाठवला गेलाय खरोखर एसपी टायगर यांच्या या संघाविरुद्ध खेळताना खरोखर सर्व एक फलंदाजी केली होती अफलातून स्टोक्स या फलंदाजाने लावले होते ते फलंदाज येथे मात्र फटकावण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय इसी बीच हमारे बीच जुड़ते हुए माननीय श्री शशिकांत जी मोरे सर आपका स्वागत है सुस्वागतम वेलकम वेलकम सर आज वाढदिवस आहे माननीय श्री शशिकांत दादा मोरे साहेब यांचं तिकडे या ठिकाणी आगमन झाले आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देव ही शिवचरी प्रार्थना खरोखर मागच्या वर्षी देखील त्यांच्याकडून युट्यूब लाईव्हचा खर्च केला करण्यात आला होता ह्या वर्षी देखील त्यांनी आर्थिक सहकार्य केलं दादा खरोखर आपली उपस्थिती राखली धन्यवाद मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी संधीदादा धोंडे वाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले बाजीराव धोंडे त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवले मठाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल खरोखर या ठिकाणी अनेक स्पर्धा या मैदानावर झाल्या आहेत परंतु एपीपीएल सारखी स्पर्धा या मैदानावर आतापर्यंत झाले नाही ना देखो सर एक आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय षटक क्रमांक दोन मार्गस्थ असताना आपण पाहू शकतो संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज सुरज शेलार हा निघतोय इथे मात्र उत्कृष्ट भटका देगडा भटका क्लासिकल श्लोक न वै नवे ती फक्त भक्त छत्रपती छत्रपतींचा छावा या साधावा डिझवलीच माननीय श्री नवनाथ दादा गोळे यांचा या ठिकाणी सत्कार करतील आमचे शाखा प्रमुख गणेश दादा कुलकर्णी विनंती असेल गणेश दादा कुलकर्णी आपण त्याचा सत्कार करायचा गणेश दादा कुलकर्णी एकत्र फटकावण्याचा प्रयत्न उत्कृष्ट झेल मात्र म्हणावी लागेल तू चल मे आया एक मोठा धक्का मोठा आदरा मोठा मासा गाळा लागले होते फलंदाज अजित दनावडे बॅक टू बॉल अँडी प्लीज
हेलो गणेश कुलकर्णी सर के सुभाषों से यहाँ पर माननीय श्री युवा उद्योजक नवनाथ गोले सर का यहाँ पर स्वागत किया जा रहा है। माया ची शाल और फुलगुजे का साथ स्वागत है आपका। ईशक कृपया लॉजिस्टिक टी शर्ट स्पॉन्सर किया गया जो जो कि उनका माननीय श्री साथ ही साथ डीके फाटक की तरफ से माननीय श्री नवनाथ दादा गोये यांचा या ठिकाणी सत्कार होते। संदीप दादा धोंडे पाटील यांच्या शिवे हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात येईल। एक युवा उद्योजक ईशकृपा लॉजिस्टिक ओनर प्रोप्रायटर ईशकृपा लॉजिस्टिक नवनाथ दादा गोये यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो। त्यांच्याद्वारे या ठिकाणी IPL फॉर्मॅट टी शर्ट सर्वांना देण्यात आल्यात। तर हा गोलंदाज खरोखर सुरेख गोलंदाज एक विकेटचं पतंग मात्र होतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय। खोडेवर सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय। या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केली जाते। पाहता पाहता धावफलकाचा विचार केला, धावफलका धाव लागले जातात। दहा धावा दहा अंकाचा विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर याचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला भेटतो। त्याचबरोबर साऊथ आफ्रिकेचा खेळाडू मिलर किलर डेव्हिड मिलर याचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला भेटतो। दहा धावा धावफलका लागले शिवाय गोलंदाज निघतोय। सुरेश शेलार आतापर्यंत खरोखर अचूक मारा टिचूक निशाण आपल्याला पाहायला भेटला। उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल वेल थ्रो खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं। पाहता पाहता षटक क्रमांक दोन मार्ग असताना चार चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय। खरोखर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं। ज्या फलंदाजाने आतापर्यंत एक षटकार मारला होता असा फलंदाज अजित दनावडे बॅक टू पवेलियन आणि खरोखर आपण पाहू शकतो रॉयल स्ट्रायकर पूर्णपणे एक हवी होताना दिसतोय। पूर्णपणे पागडं मात्र तराजूचं रॉयल स्ट्रायकर संघाचं एक जड होताना दिसतंय। पुन्हा एकदा गोलंदाज निघेल मॅन फ्रॉम वकावडी सुरेश शेलार एकत्र फटकवण्याचा प्रयत्न होता। प्रयत्न मात्र फसतोय। पंच मात्र आतमध्ये लावून सांगताना दिसतात। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 चा अवलंब होतो। वाईट चेंडू सचिनदा इसी बीच डीके फाटक की तरफ से माननीय श्री रोहन देशमुख सर यहाँ पर उपस्थित, उनका यहाँ पर सत्कार किया जाएगा। माया चिशाल और फुलगुज देकर सुस्वागत है, स्वागत है आपका। कीमती समय देकर आने के लिए बहुत बहुत शुक्रिया। डीके फाइटर की तरफ से माया चिशाल रोहन देशमुख सर स्वागत है आपका। त्याबरोबर या ठिकाणी आमचे युवा नेतृत्व निखिल रतन मांडू यांच्या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या तिकडे मंडळाचे होते नार्दिक स्वागत असेल। उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक तैनात जेल मात्र होते तू चल माया अशी परिस्थिती भेटते। खेळाडू शुभम पाटे बॅटिंग होईल एनडीसी जी। इसी बीच मंच पर उपस्थित हम सभी खिलाड़ी के निखिल मांडवे सर आपका स्वागत है। निखिल रतन मांडवे सर आपका स्वागत है। युवा नेते हैं इस स्थानिक शहर के सर आपका स्वागत है और साथ ही साथ माजी नगर सेवक कार्य सम्राट विद्वान नगर सेवक के सुपुत्र भी हैं और खासी युवा नेते भी है, डैशिंग युवा नेते। दोन या ठिकाणी मार्ग असताना शेवटचा चेंडू असेल। शेवटचा चेंडू गोलंदाज सुरेश शेलार निघेल। ऑस्ट्रेलिया असेल खेळाडू ऑस्ट्रेलिया फलंदाज सागर सालुंके। हा चेंडू इथे तो फटकावण्याचा प्रयत्न उत्कृष्ट फटका तिकडा फटका क्लासिकल स्ट्रोक चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द बार सीमा रेषा पार। सत्तावन्न धावांचा पाठलाग करताना धावफलका धावा लागलेली आपण पाहू शकतो। अठरा धावा धावफलका लागलेत, अठरा अंकाचा विचार केला तर विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 आपल्याला पाहायला भेटतो। वयाच्या 18 वर्षी विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालं होतं। 2:30 विराट कोहलीच्या वडिलांचं निधन झालं। सकाळी 8:30 तो रणजी ट्रॉफीची मॅच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता। तब्बल 90 धावा त्याने ठोकल्या होत्या आणि त्याच्या त्याच आठवणी स्वरूपात त्याने जर्सी क्रमांक 18 परिधान केलेला आपण पाहू शकतो। धावफलकाचा विचार केला, 18 धावा धावफलकाव लागलेत। अजूनही जिंकण्यासाठी खरोखर खूपच लांबच ध्येय आहे। दिल्ली अभी दूर आहे असं मात्र पाहायला भेटेल। एकोणचाळीस धावांच अजूनही गरज असेल। येणारे चेंडू असेल 12 मध्ये 39 अजून खरोखर दिल्ली अभी दूर आहे असं मात्र म्हणावे लागेल। गोलंदाज निघतोय समीर गोलक या ठिकाणी उत्कृष्ट फटका देखणा फटका स्ट्रेट मात्र फसला जातोय। उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय। या ठिकाणी नो बॉल दिला जातोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 21 नुसार या ठिकाणी पहिला बुमर टाकला जातोय आणि या ठिकाणी नो प्लस वन अशा दोन धावा मिळतील। धावा
डबल का विचार केला डबल मात्र दोन्ही गुडे सरसवते फुल टेक पसरते रुंदावते आकार घेतला जातो डबल का डे 20 धावा या ठिकाणी डबल का लागले जातील षटक क्रमांक 3 मार्ग असताना फुल टेक असेल या ठिकाणी फटकडचा प्रयत्न सर्व प्रयत्न आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक तैनात असेल क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली जाते पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते मिस्टम क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो फ्रेक बॅक बॅट कडे आपण पाहतोय विनोद करिवर आपली अनुभव पानाला लावताना दिसतोय चांगला कमबॅक त्या ठिकाणी दिला पाहता पाहता दाफलकाचा विचार केला 22 धावा त्या ठिकाणी दाफलकाव लागले 57 धावाचा बाटला करताना तिसरा षटक प्रगती वातावर असताना संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिले षटक समीर घोलप मॅन फ्रॉम सांगवी हा गोलंदाज निघतोय गतीने परिवर्तन केलाय चेंडू मात्र जाते बार आउट ऑफ दस साढ़े वाजता जर या श्रृंखलेचा विचार केला 12 षटकार रणजित जाधव या खेळाडूच्या नावावर होते षटकारांच्या बादशाहसाठी परंतु मला वाटतं सागर साळुंके आतापर्यंत जेवढ्या मॅच खेळला त्या सर्व मॅच मध्ये एक किंवा दोन किंवा तीन असे षटकार आहेत आतापर्यंत दोन वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने प्राप्त केलाय खरोखर उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसतोय सागर साळुंके ऑन फायर एक आग ओकणारी फलंदाजी सागरची चेंडू फळी मात्र आग ओकताना दिसते ऑन फायर तर समोर आपण बघू शकतो गोलंदाज समीर गोलप मॅन फ्रॉम सांगवी सांगवी एक्सप्रेस या ठिकाणी गोलंदाजी थ्रो मारा करताना दिसतोय गतीमध्ये परिवर्तन केलं होतं ते ओळखलं आणि एक लांबलचक ब्रँडेड तडके बडके षटकार मारलाय पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय गोलंदाज एंड वरली एकत्र उत्कृष्ट चेंडू चांगला कमबॅक मात्र म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक तैनात असेल क्षेत्ररक्षक सूरज जाधव चेंडू खाली येतो चेंडू उचलतो फेकतो तो बरोबर एक धाव मात्र पूर्ण केली जाते दाफलकाचा विचार केला दाफलकाव धावा लागताना दिसते 29 लॉस ऑफ 2 विकेट्स शुभम पार्टे आणि अजित धनावडे हे दोन फलंदाज मात्र बाद झालेले आपण पाहू शकतो त्याबरोबर स्वप्नील गौरव देखील बाद झालाय या ठिकाणी आपण पाहू शकतो लोअर फोल्डर्स प्रकारचा चेंडू एक धाव पूर्ण केली जाते पाहता पाहता संघाच्या धावसंख्येचा विचार केला 30 धावा दाफलगाव लागले 57 धावाचा बाटला करताना षटक क्रमांक 3 मार्ग असताना 4 चेंडू या खेळ संपला अजूनही 2 चेंडू या षटकातले शेष असतील करिअर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल 30 धावा 57 धावाचा बाटला करताना 27 धावाची अजूनही गरज असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 चा उल्लेख पुन्हा एकदा होतोय पंच आपण बघू शकतो उत्तप्पा आपण सांगतात इट इज अ व्हाईट येस आणि दाफलक मात्र एकने पुढे सरसरतो फुलते 31 धावा त्या ठिकाणी दाफलका लागले येणारे चेंडू असेल 8 आणि आवश्यकता असेल 26 धावाची उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी सोडू देण्याचा प्रयत्न होता बॅक टू बॅक पंच निर्णय काय बॅक टू बॅक दुसरा वाईड आता मात्र येणारे चेंडू असेल 8 आणि आवश्यकता 26 धावाची 25 धावांची 8 चेंडू 25 धावा 25 धावा 8 चेंडू काय घडते काय बिघडते येणारे दोन चेंडू सांगतील कोण होणार एपीपीएल 2018 विजेता कर्णधार आपण पाहतोय गणेश कदम जरासा कानमंत्र देताना आणि जेव्हा जेव्हा आजपर्यंत असं झाले गणेश ज्या ज्या वेळी समीरला काहीतरी कानमंत्र देत होता तोपर्यंत नक्कीच काहीतरी चमत्कार होतोय आता देखील तेच होतंय की काय गोलंदाज हा निघतोय खरोखर चमत्कार होत होता इष्टी रक्षक थोडीशी गफलत करतोय गडी मात्र बाद झाला असता ज्याने आतापर्यंत तब्बल षटकार ठोकतोय षटकाराचा पाऊस पडतोय त्या फलंदाजी झेल मात्र 20 होते वेल ट्राय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 मार्ग असताना 5 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आला हा शेवटचा चेंडू नक्कीच असेल गोलंदाज समीर गोलब गोलंदाजी येणार मारा करताना निघेल येणारे चेंडू असतील 7 आणि आवश्यकता असेल 24 धावांची हा गोलंदाज निघतोय मित्र उत्कृष्ट फटका उंची जी असेल आम्ही कमी क्षेत्ररक्षक तैनात असेल ओमकार सायगडे जेल मात्र बघडतो आहे संधी मात्र देईन मी डीजे मास्टर लाडी तुम्ही लवकर लवकर खेळायचा सामना आता मात्र गरज असेल येणारे चेंडू 6 आणि आवश्यकता 24 धावांची
सहा चेंडू सहा चौकार सहा चेंडू चार षटकार एक समीकरण आपल्याला वाढायला भेटेल। एक षटक असेल शेवटचं आणि खरोखर कौतुक करावं तेवढं कमी एपीपीएल 2018 कारण या आयोजनाचा एकच हेतु होता फक्त नवीन नवीन खेळाडूंना चान्स देणं आणि ठिकाणी ज्या खेळाडूने झेल पकडली त्याचा वय वर्षाचा विचार केला फक्त 18 वर्ष। या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत पोमन त्याचबरोबर प्रणय दादा शिंदे त्याचबरोबर अजयदास सुपेकर यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक षटकारांसाठी त्याचबरोबर चौकाराच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले आणि ओमकार झायगडे कौतुक करावे तेवढे कमी वय वर्षाचा विचार केला 18 परंतु झेल पकडली आणि आपल्या ओनरला एक आनंदाचा एक सुखमय श्वास घेऊन दिला। आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे एक दबाव तंत्र कोणावर असेल फलंदाजावर का गोलंदाजावर शेवटचा निर्वाणीचा हाणामारीचा षटक असेल गोलंदाज येते ओमकार झायगडे खरोखर कौतुक करावं तेवढं कमी मित्रांनो टाया झायला पाहिजेत एक वय वर्ष 18 हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी तो मारा करताना दिसतोय उंची कमी पण कीर्ती मान असं का म्हणलं जातं हाईट कम पाईट ज्यादा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 अवलंब होते अवांतर धाव मात्र खर्च होईल परंतु मित्रांनो खरोखर एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल एका छोट्या गोलंदाजाला या ठिकाणी चान्स दिला एवढी मोठी टुर्नामेंट युट्यूब लाईव्ह टुर्नामेंट खरोखर गणेश कदम कौतुक करावं तेवढं कमी टाळ्या झाल्या पाहिजे त्या कर्णधारासाठी त्याचबरोबर गोलंदाजासाठी षटक क्रमांक 4 पहिला चेंडू गोलंदाज निघतोय येथे मात्र सुरेख चेंडू आपण म्हणू शकतो निर्धाव प्रकारचा चेंडू कॅच मात्र सोडली जाते कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जितो मॅच छोडो कॅच हरो मॅच असं म्हणलं जातं खरोखर कौतुक करावं तेवढे कमी 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता ओमकार झायगडे गोलंदाजी थ्रू मारा करताना खरोखर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय हा गोलंदाजने केले ओमकार झायगडे राईट टर्म वर विकेट उत्कृष्ट फटका बेगडा फटका क्लासिकल श्लोक चेंडू मात्र जातो उठा बार मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे एक रोमांचकारी थरार आपल्याला पाहायला भेटतो येणारे चेंडू असतील 4 आणि आवश्यकता असेल 17 धावांची 4 चेंडू 17 धावा 17 धावा 4 चेंडू काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 2 चेंडूवर असेल क्रिकेटचं समीकरण गोलंदाज आपण पाहतोय वय वर्ष 18 ओमकार झायगडे एपीपीएल खऱ्या अर्थाने आज मात्र सामर्थ्य झालंय मित्र पुन्हा एकदा बॅक बॅक दुसरा मोठा बार चेंडू जातो आउट ऑफ द बार यूज इट साळवाडी सगळेच येणारे चेंडू असतील 3 आणि आवश्यकता 11 धावांची 3 चेंडू 11 धावा 11 धावा 3 चेंडू खरोखर जर कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल तर कृपया करून सामना बघू नका त्याने 2 षटकार मारलेत आणि जर हॅट्रिक मारली हा या चेंडूमध्ये षटकार मारला तर त्याचबरोबर रामचंद्र दादा घरत साहेब यांच्याकडून या ठिकाणी पारदर्शक असेल त्याचबरोबर हेमंतदादा पोमन प्रणदादा शिंदे आणि अजयदादा सुपेकर यांच्याकडून पारदर्शक असेल तर या ठिकाणी आपण पाहतो षटकारासाठी पारदर्शक आले खरं या चेंडू टाकताना मित्रांनो टाळे झाले पाहिजे जेव्हा हा चेंडू टाकेल कारण गोलंदाज मित्रांनो तारीफ करायला पाहिजे एवढं वर्ष एवढं वयाचा विचार केला 18 वर्ष फक्त परंतु एवढी मोठी टुर्नामेंट खेळतोय खरोखर दबाव पूर्णपणे असेल गोलंदाजावर दबाव पूर्णपणे असेल फलंदाजावर परंतु विजय मात्र क्रिकेटचाच होईल कारण क्रिकेटचा विचार केला क्रिकेट इज द गेम ऑफ अ चान्स खरोखर इथं सुरुवात आहे मित्रा ओमकार निराश होऊ नकोस कारण ही तुझी सुरुवात आहे एवढीशी सुरुवात आणि सुरुवातीमध्ये तुला एवढं मोठं पाऊल एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटते खरोखर टाळ्या होत्या त्या गोलंदाजासाठी एपीपीएल 2018 फायनल मधला हा चेंडू उत्कृष्ट फटका पंच सर्वांना विचारायचंय कोणीच वाद घालू नका अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल
षटकार साधावा। दोन चेंडू हॅट्रिक मारले ना ठिकाणी पारितोषिकेचा, या ठिकाणी पारितोषिकेचा मानकरी ठरतोय। आता मात्र येणार चेंडू असेल दोन, येणार चेंडू असेल दोन आणि आवश्यकता असेल पाच धावांची। दोन चेंडू पाच धावा, काय घडते काय बिघडते। सागर साऊंड ऑन फायर, तीन षटकार मात्र पाहायला भेटलेत, परंतु आपण बघू शकतो गोलंदाज काय चमत्कार करतोय। जर सामना जिंकायचा असेल तर चमत्कार करावा लागेल मित्र। हा गोलंदाज मोठा एकदा टिकतोय, राईट ओव्हर द विकेट, ओमकार जायगडे गोलंदाजी थ्रू मारा करता, हा चेंडू आपण पाहू शकतो। पुढे एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 अवलंब होतो। वाईड चेंडू, दोन चेंडू, चार धावा, चार धावा, दोन चेंडू, डिसिप्लिन। या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। दोन चेंडू, चार धावा, चार धावा, दोन चेंडू, सहा चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना या ठिकाणी चार चेंडू मध्ये 20 धावा खर्च केलेत। या ठिकाणी गोलंदाज निघतोय पुन्हा एकदा ओमकार झायगडे, हा चेंडू टाकतोय इथे मात्र चेंडू, या ठिकाणी फटका मात्र मिस होतोय, जेल होते की काय, जेल मात्र ड्रॉप केली जाते, जेल ड्रॉप केली जाते। खरोखर कॅचेस इन द मॅचेस, ही जेल जर पकडली असती तर खरोखर कलाटणी देणारे वातावरण या ठिकाणी झालं असतं। जेल सोडली जाते, कॅचेस इन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हरो मॅच का म्हटलं जातं, ते उदाहरण आपल्याला पाहायला भेटते। डिसिप्लिन त्या ठिकाणी मंत्रमुग्ध वातावरण करणारे गुप्ता डेकोरेटर्स यांच्याद्वारे या ठिकाणी एक सुरेख सुरेख संगीत वाजवलं जाते। एक चेंडू दोन धावा कंपल्सरी चेस, आज स्पर्धेचा नियम। जर कोणता खेळाडू पंचायतच्या निर्णया बगर आतमध्ये गेला तर दोन धावाची पेनल्टीला सामोरं जावं लागेल। एक चेंडू दोन धावा गोलंदाज ओमकार सागरे, टाया झाले पाहिजेत ओमकार साडी, एकत्र पडकावण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाते। क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय आणि येथे मात्र खरोखर मिस टाइम होतोय, विजेता संघ तर रॉयल टायगर संघ, विजेता संघाच्या आर्थिक आर्थिक सहन होती असेल विजयी संघ, द रॉयल टायगर संघ विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। हेलो, मैं विनेंद्र मंगा, यहाँ पर संजय धोंडे सर, डीके फाइटर के यहाँ पर उनके तरफ से माननीय श्री अजय सुपेकर सर का यहाँ पर स्वागत करें फूल गुज देकर। विजयी संघात रॉयल टायगर संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर सहभाग घेतल्याबद्दल। रनर अप संघ द रॉयल टायगर संघ, रॉयल स्ट्रायकर संघ हार्दिक हार्दिक आभार। या ठिकाणी मोबाईल हरवला जाते, या ठिकाणी सर्वांना विनंती असेल समोरच्या कक्षावर उपस्थित दाखवायचे। खरोखर चांगली गोलंदाजी केली, एक चेंडू दोन धावा असताना क्षेत्ररक्षक थोडा झेल, थोडं क्षेत्ररक्षक मिस टाईप झालं, वेल प्ले, धन्यवाद। दोघांचे शेतकऱ्यांचा वाचतोय, दोघांचं पण बारा बारा